आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर सणसवाडी येथील उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दरम्यान आता निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. येत्या 21 फेब्रुवारीला पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होती आहे. या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव, ढमढेरे, रांजणगाव, सांडस या जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. अंकिता प्रतीक ढमढेरे या जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत. तर या जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या तळेगाव, रांजणगाव, सांडस या पंचायत समिती गणामधनं रोहिणी अभिजित नरके या निवडणूक लढवत आहेत. तर रांजणगाव सांडस पंचायत समिती गणामधनं सुनील लालचंद सात्रस हे निवडणूक लढवत आहेत. या तीनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारासाठी आपली कंबर कसली आहे. या संदर्भात या उमेदवारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुणकुमार मोटे यांनी. नमस्कार, माझं नाव अंकिता प्रतीक ढमढेरे. मी तळेगाव, ढमढेरे, रांजणगाव, सांडस येथील पुणे जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवली. श्री शरद पवार साहेब, अजितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळे, तसेच शिरूरचे कार्यसम्राट माजी आमदार अशोकबापू पवार आणि माझे सासरे श्री बाळासाहेब पुरवंतराव ढमढेरे, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवती आहे. जनतेसमोर मी प्रथमच नवीन चेहरा म्हणून उभी आहे. आत्तापर्यंत ह्या नेत्यांनी जी विकासाची कामे केली तशीच कामे आम्हीही करू आणि आम्हाला यासाठी जनतेने एक संधी द्यावी ही विनंती. मी प्राध्यापक सौ नरके रोहिणी अभिजित, पंचायत समिती तळेगाव ढमढेरे, गण क्रमांक 36 मधून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. मी एक उच्च शिक्षित महिला असून मी MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री BEd हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळे शिक्षणाचा अनुभव मला चांगल्या प्रकारे आहे. सध्या जर आपण पाहिलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये ऑनलाईन सुविधा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत होत आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक जास्तीत जास्त ऑनलाईन शैक्षणिक क्षेत्र कसं होईल ते करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. कुटुंबाविषयी जर सांगायचं म्हटलं तर माझे सासरे श्री बाळासाहेब नरके नाना यांनी गेली 25 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय पारदर्शकपणे आपल्या राजकीय जीवनामध्ये कामकाज केलेलं आहे आणि सध्याही ते करत आहेत. त्यांच्याच विचारांची प्रेरणा घेऊन मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करण्याचा प्रयत्न करेल. पुणे जिल्हा परिषदेचं जर आपण कामकाज पाहिलं तर अतिशय पारदर्शक पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत पुणे जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे. अपंगांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. शेतकी अवजारे असतील, अपंगांसाठी शिलाई मशीन असेल, अशा विविध प्रकारच्या योजना पुणे जिल्हा परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राबवलेल्या आहेत. अशाच वेगवेगळ्या योजना मी माझ्या विकास कामामध्ये राबवण्याचा प्रयत्न करील. सध्या जर आपण पाहिलं तर प्रत्येक महिला ही पुरुषाच्या बरोबरीने कामकाज करत आहे आणि महिला सुद्धा काही पुरुषापेक्षा कमी नाहीये हे अनेक महिलांनी दाखवून दिलेलं आहे. आपण म्हणतो की पुरुष म्हणजे शक्ती आणि महिला म्हणजे सहनशक्ती. पण किती दिवस महिलांनी सहन करायचं? जर 50% आरक्षण महिलांना असेल तर सध्या खेदाची गोष्ट म्हणजे महिलांवरती होणारे अत्याचार, विनयभंग. आणि हेच अत्याचार आणि विनयभंग जर तुम्ही मला संधी दिली तर कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने भ्रष्टाचार मुक्त राजकारण करण्याचा मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये प्रयत्न करेल. मी एक नवा चेहरा म्हणून जनतेसमोर उभी आहे आणि तुम्ही मला विकास करण्याची संधी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. नमस्कार, माझे नाव सुनील लालचंद सात्रस, शिक्षण BCom, डिप्लोमा इन कम्प्युटर फायनान्शियल अकाउंटिंग. मी उरळगाव येथे एक सरपंच म्हणून काम पाहिले आहे. उरळगावमध्ये आम्ही विविध विकास कामे केली. मी माझ्या शिक्षणाचा पुरेपूर विकासासाठी उपयोग करून घेतला. त्यामध्ये आम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शाळेची इमारत तयार केली. आजीदादांच्या आणि अशोकबापूंच्या नेतृत्वाखाली आम्ही गावामध्ये काँक्रीटचे रस्ते, ड्रेनेज लाईन हे सर्व विषय
इथं मार्गी लावले. सध्या मी पंचायत समिती रांजणगाव सांडस या गणामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे व लोकांनी जर माझ्या शिक्षणाची व मला कामाची जर संधी दिली तर मी निश्चितच सर्व लोकांची भरघोसपणे व चांगल्या प्रकारे कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर.